नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. काय घडलंय आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणार आहोत, पण बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी. नावगे गावाजवळील स्नेहम चिकटपट्टी तयार करणाऱ्या कारखान्याला लागली भीषण आग. आगीत यल्लाप्पा गुंड्यापगोळ तरुणाचा जळून मृत्यू, कारखाना पूर्ण जळून खाक. हुडा घोटाळा आरोप करणे भाजपचा अधिकार, त्यांना ते करू द्या, आपण प्रश्न करू नये. भाजपच्या पदयात्रेवर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली प्रतिक्रिया. डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केली बीडी गोळीहळ्ळी व होसट्टी भागाची पाहणी. पडझड झालेल्या घरांची पाहणी करून दिला नुकसानग्रस्तांना दिलासा. सरकारकडून अनुदान देण्याचे दिले आश्वासन. आता पाहूया सविस्तर बातम्या. नावगे गावाजवळील स्नेहम या इन्सुलेटिंग टेप तयार करणाऱ्या कारखान्याला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. पाहूयात याबाबतचा सविस्तर वृत्तांत. नावगे गावाजवळील स्नेहम या इन्सुलिन टेप तयार करणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये यल्लाप्पा गुंड्यापगोळ हा 20 वर्षीय तरुण अक्षरशः जळून भस्मसात झाला. मंगळवारी रात्री लागलेल्या आगीच्या या घटनेत अन्य 5 जण गंभीररित्या जखमी झालेत. त्यांच्यावर बेळगावातील इस्पितळात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी महेश कोणी यांनी दिली. स्नेहम कारखाना सुमारे 6 एकर परिसरात पसरलाय. मंगळवारी सायंकाळी 6 सुमारास अचानक एका प्लांटमध्ये आगीचा भडका उडाला. यावेळी तेथे 100 अधिक कामगार काम करत होते. आगीचा इशारा मिळताच कामगार कारखान्याबाहेर पडले, मात्र लिफ्टमध्ये 6 कामगार अडकले. त्यातील यल्लाप्पा हा बाहेर पडू शकला नाही, तर इतर 5 जणांना बाहेर काढण्यात यश मिळालं. कारखान्यात मोठ्या प्रमाणात रबर आणि प्लॅस्टिकसह ज्वलनशील पदार्थांचा साठा होता, त्यामुळे आगीचा भडका उडाला. बेळगावहून अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण बुधवार दुपारपर्यंत आग पूर्णतः आटोक्यात आली नव्हती. आगीने रात्रीपासून रौद्ररूप धारण केलं होतं, त्यामुळे कारखान्याच्या छप्परचे पत्रे, लोखंडी खांब देखील वितळले आहेत, शिवाय भिंतीनाही तडे गेलेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे 6 बंब आणि 120 जवान मंगळवारपासून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. आगीची तीव्रता पाहता पुढील 3 दिवस आग शमणार नाही असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलंय. आगीमुळे नावगे परिसरात रात्री आगीचे तर बुधवारी दिवसभर धुराचे लोळ पसरले होते. अनेक ठिकाणाहून लोक ही दुर्घटना बघण्यासाठी येऊन गर्दी करत होते, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांची तारांबळ उडाली. पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 100 अधिक पोलीस कर्मचारी यावेळी तैनात करण्यात आले होते. त्याशिवाय डॉग स्क्वॉडने देखील 2 श्वानांच्या माध्यमातून कारखान्यात अन्य कुणी अडकलं तर नाही ना याची चाचपणी केली. नावगे परिसरात कारखान्याला इतकी भयानक आग लागल्याची ही पहिलीच घटना असल्याचे स्थानिकांनी सांगितले. आता आपण आहोत किने क्रॉस येथील स्नेहम या फॅक्टरीजवळ. काल सायंकाळी 6 वाजता या फॅक्टरीला आग लागली. जवळपास 5 एकरमध्ये पसरलेल्या या फॅक्टरीच्या आवारातील एका युनिटला ही आग लागली असून आता दुपारचा 1 वाजायला आला तरीही आग विझायला तयार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे. खूप मोठी या परिसरातील ही दुर्घटना आहे आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आतापर्यंत 1 मृतदेह या ठिकाणी आढळलेला आहे. यल्लाप्पा गुंड्यापगोळ हा मार्खंडेनगरचा रहिवासी होता आणि इथं बऱ्याच वर्षापासून कामाला होता. त्याचा अक्षरशः जळून खाक झालेला मृतदेहाचे तुकडे या ठिकाणी मिळालेले आहेत. ही इतकी आग इतकी भयंकर होती की त्याचे अवशेष अक्षरशः एका ठिकाणी जमा करावे लागले. लिफ्टमध्ये तो सापडला होता. तर या संदर्भात आपण आमचे कॅमेरामन तुम्हाला ह्या संदर्भातली दृश्य येथे दाखवणार आहेत. तर ही आग जी आहे ही खूप भयंकर आहे, खूप मोठ्या प्रमाणात धूर इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. याशिवाय आता सध्या येथील आग विझवणे आणि कोण या ठिकाणी अडकलं आहे या संदर्भात
तपासणी येथे पोलीस त्याशिवाय अग्निशामक दलाकडून घेतली जात आहे. या ठिकाणी यल्लाप्पा यांचे नातेवाईक देखील उपस्थित आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक देखील हा भयंकर प्रकार पाहण्यासाठी येथे उपस्थित आहेत. आपण येथील दृश्य पाहू शकतो, ही हृदयद्रावक अशी दृश्य आहेत, कारण जवळपास काल सायंकाळी 6 वाजता इथं आगीची ही दुर्घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती येथील अधिकारी देत आहेत. जे कारखान्यातील जे अधिकारी आहेत ते शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याची माहिती देत आहेत. त्याशिवाय या आगीची आगीसंदर्भातील पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी कर्मचाऱ्यातून आणखी मेहताच्या कुटुंबियाकडून होते आहे. शिवाय यल्लाप्पा जो मयत झालेला आहे याचे जे मामा आहेत बसवराज पेंडारी यांनी नुकताच आमच्याशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी या संदर्भातील चौकशीची मागणी केली आहे. आता आपण हे दृश्य पाहू शकताय. आत्तासुद्धा येथे मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडालेला आहे आणि पूर्ण छत कोसळून खाली पडलेलं आहे. त्याशिवाय जे लोखंडी खांब येथे होते तेही वितळलेले आहेत. म्हणजे या आगीची भयानकता जी आहे, तीव्रता जी आहे, हे आमचे कॅमेरामन तुम्हाला दाखवत आहेत. त्याशिवाय या आगीचा इतका भडका होता की भिंतसुद्धा येथील कोसळलेल्या आहेत, पत्रे वितळलेले आहेत. इतका भयंकर असा हा प्रकार आहे. आणि या घटनेमुळे येथील बरेचसे जे उद्योजक आहेत त्यांनासुद्धा या घटनेचा धक्का बसलेला आहे. या भयानक दुर्घटनेत यल्लाप्पा गुंडापगोळ हा 20 वर्षीय तरुण मयत झालेला आहे. त्यांच्या कुटुंबियांशी KMM मराठीने संवाद साधला असता त्यांनी या प्रकाराची संपूर्ण चौकशी व्हावी, तसेच जिल्हा आणि राज्य सरकारने या संदर्भात त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. शिवाय या आगीची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी कर्मचारी वर्गातूनसुद्धा होते आहे. कॅमेरामन विनोद कोलकारसह चेतन लक्केविलकर, KMM न्यूज, बेळगाव. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले असलं तरी या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मयताच्या कुटुंबियांनी केली आहे. अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट नम कडे ना एल इश वर्षी प्रिकॉशन तोवते ಫಸ್ಟ್ ಇಂಥ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿತ್ತು ಆ್ಯಂಡ್ ಫ್ರಮ್ ನಾವು ನಮ್ಮ ಕಡೆ ನಾವು ಆಲ್ವೇಸ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಇದು ಮಾಡಿವಿ ನಾವೆಲ್ಲ ವಾಟ್ ಎವರ್ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಮತ್ತು ಇದು ಸೇಫ್ಟಿ ಪ್ರಿಕಾಷನ್ಸ್ ಎಲ್ಲ ನಾವು ನಮ್ಮ ಕಡೆ ಹಮೇಶ ಮಾಡಿವಿ. ಸೊ ಫ್ರಮ್ ದ್ಯಾಟ್ ಆ್ಯಂಗಲ್ ಮತ್ತು ಆ ಹುಡುಗ ಏನಾಗಿತ್ತು ಅದು ಬಿಲ್ ಫ್ರಮ್ ಆ ಸೈಡ್ ಏನು ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟೇರಿಯನ್ ಇದೆ ಅದು ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಎಷ್ಟು ಜನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಮತ್ತು ಏನು ಟೋಟಲ್ ನಮ್ದಿಲ್ಲಿ 450 ಮಂದಿ ಇದಾರೆ. ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ರು? 150 ಜನ ಇದ್ರು. ನಿನ್ ಸೆಕೆಂಡ್ ಶಿಫ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಮೇನ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಏನೇನ್ ಸರ್ ತಮ್ದು? ಇನ್ಸುಲೇಷನ್ ಟೇಪ್ ಒಳಗೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅಡಿಸಿವ್ ಟೇಪ್ ಇನ್ಸುಲೇಷನ್. ನಿನ್ನೆ ಹೇರ್ ಕೌಂಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ಎಲ್ಲಾರ ಪೊಲೀಸ್ ಮಾಡ್ಯಾರ ಎಲ್ಲಾರ ಟ್ರೇಸ್ ಪೊಲೀಸರು ಮಾಡ್ಯಾರ ನಿನ್ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಟ್ರೇಸ್ ಆಗಿದೆ. ಏನ್ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತೀರಿ ಈಗ ಅಂತಂದ್ರೆ ಮೃತ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ನಿಮ್ ಕಂಪನಿ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ನೀವು ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತೀರಿ? ಕಂಪನ್ಸೇಷನ್ ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತೀರಿ? ಕಂಪನ್ಸೇಷನ್ ಆಸ್ ಪರ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ರೂಲ್ಸ್ ಏನಿದಾವೆ ನಾವೆಲ್ಲ ಅವ್ನಿಗೆ ಏನು ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಅದು ಕೊಟ್ಟು ಕೊಡತ್ತೀವಿ ಎಲ್ಲ ಆಸ್ ಪರ್ ರೂಲ್. ಪ್ಲಸ್ ಫ್ರಮ್ ಮೈ ಅವರ್ ಸೈಡ್ ಕಂಪ್ನಿ ಸೈಡ್ ಇನ್ 10 lakhs ಕೊಡೋದು ವಿಚಾರ ಹ್ಯುಮಾನಿಟೇರಿಯನ್ ಗ್ರೌಂಡ್ಸ್. ಹ್ಯುಮಾನಿಟೇರಿಯನ್ ಗ್ರೌಂಡ್ಸ್ ಬಂದು ಅಲ್ಲ, ಈಗ ಅವನು ಇಡೀ ಕುಟುಂಬನೇ ಅವನ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಿತ್ತು ಸರ್. 19 ಏಜ್ ಈಗ ಅವನಿಗೆ, 20 lakhs ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಇದಾಗತ್ತೆ ಸರ್? ಕುಟುಂಬ ಒಬ್ಬನೇ ಮಗ ಅವನು, ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು 25 lakhs ಅಲ್ಲ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನೋ ಮಾಡತ್ತೆ ಸರ್, ಸರ್ಕಾರ ಮಾಡತ್ತೆ. ಈಗ ನಿಮ್ಮ ಫ್ಯಾಕ್ಟರಿಯಲ್ಲಿ ಆಗಿರುವಂತ ಅವಘಡ ಇದು. ಮತ್ತೀಗ ಒಬ್ಬ ಮಗನ ಕಳ್ಕೊಂಡಿದೆ ಆ ಫ್ಯಾಮಿಲಿ. ನೀವು ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟರು ಮಗನಂತೂ ಕೊಡಕ್ ಆಗಲ್ಲ.
ಆ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ನೌಕರಿ ವಿಚಾರ ಮಾಡೋ ಯಾರು ಯಾರು ಇದಾರೆ ಅವ್ರು ಎಲಿಜಿಬಲ್ ಎಲಿಜಿಬಲ್ ಯಾರು ಇದಾರೆ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಇಲ್ಲ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ನಿಮ್ದು ಏನು ಎಸ್ಕಾಮ್ದವ್ರಾಗಿರ್ಬೋದು ಫೈರ್ದವ್ರಾಗಿರ್ಬೋದು ಪ್ರತಿ ಸರಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ತೊಗೋತೀರಿ ನೀವು, ಬಟ್ ಇದ್ರ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ರೂಪ್ಸ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಅದಕ್ಕೆ ಅಂತ ಇಲ್ಲ ಅದು ಬೆಳಗಾವ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಥಾನಕಾತ್ ಯಾ ಘಟನೆಯ ನೋಂದ ಝಾಲಿ ಅಸೂನ್ ಅಧಿಕ ತಪಾಸ್ ಸುರು ಆಹೆ. ಕ್ಯಾಮೆರಾಮನ್ ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕರ್ ಸಂವೇದ್, ಚೇತನ್ ಲಕ್ಕೆ ಬೈಲ್ಕರ್, ಕೆಎಂಎಂ ಮರಾಠಿ, ಬೆಳಗಾವ್. ಮಂತ್ರಿ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾನೀ ಮುಡಾ ಘೋಟಾಳಾ ಭಾಜಪಚ್ಯಾ ಮೋರ್ಚಾವರ್ ಪ್ರತಿಕ್ರಿಯಾ ವ್ಯಕ್ತ ಕರತಾನಾ ಮ್ಹಣಾಲೆ ಕಿ ಭಾಜಪ್ಲಾ ಆಂದೋಲನ ಕರಣ್ಯಾಚಾ ಆಣಿ ಆರೋಪ ಕರಣ್ಯಾಚಾ ಅಧಿಕಾರ ಆಹೆ, ತ್ಯಾನ್ನಾ ತೆ ಕರೂ ದ್ಯಾ, ಆಪಣ ಪ್ರಶ್ನ ಕರೂ ನಯೆ ಅಸೆ ತೆ ಮ್ಹಣಾಲೆ. ಮುಡಾ ಘೋಟಾಳಾ ಆರೋಪ ಕರಣೆ ಭಾಜಪಚ್ಯಾ ಅಧಿಕಾರಾತ್ ಆಹೆ, ತೆ ಕರತ್ ಆಹೆತ್, ತೆ ಆಮಚ್ಯಾ ಪ್ರಶ್ನಾಲಾ ಉತ್ತರ ದೇಣ್ಯಾಚಾ ಅಧಿಕಾರ ನಾಹಿ, ಅಸೆ ಮನತ್ ಮಂತ್ರಿ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾನೀ ಭಾಜಪಚ್ಯಾ ಪದಯಾತ್ರೆವರ್ ಪ್ರತಿಕ್ರಿಯಾ ದಿಲೀ. त्यांनी अथनीतील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी कोणतीही चूक केली नाही म्हणून त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट केले. ಸರ್, ಈಗ ಮೂಡ ಹಾಗಾದ್ರೆ ವಿಚಾರವಾಗಿರಿ, ಬಿಜೆಪಿ ಮತ್ತು ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಸರ್, 4ನೇ ದಿನ ಆಯ್ತು, ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್ ಬಗ್ಗೆ? ಈಗ ಅಲ್ಲಿ ಸಿಎಂ ಅವರಿಗೆ ರಾಜೀನಾಮೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಬರ್ದು ಈಗ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡೋದು ಅಲಿಗೇಷನ್ ಮಾಡೋದು ಅವ್ರ ಹಕ್ಕದು, ಅದನ್ನೇನು ನೀವು ಹಿಂಗೆ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನಾವು ಹೇಳಕ್ಕೆ ಆಗೋಲ್ಲ. ನಾವು ಕೂಡ ಒಂದು ಸಮಾವೇಶ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಮೈಸೂರಲ್ಲಿ, ಮೂಡಾದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಮಾವೇಶ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ 9 ತಾರೀಕು, ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು ಮಂತ್ರಿಗಳು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಏನಾಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋದ್ರ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ಜನತೆಗೆ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಸಮಾವೇಶ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ತಜ್ಞರು ಕೊಡ್ತಾರೆ. काही दिवसातच मुडा संदर्भात एक मोठी परिषद आयोजित करण्यात येईल जिथे मुख्यमंत्री व तज्ज्ञ उत्तर देतील असेही ते म्हणाले. संतोष बडकंबी, केएमएम मराठी, अथणी. माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी मंगळवारी बीडी, गोळीहल्ली आणि होसटी येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करून नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा दिला. माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी मंगळवारी बीडी, गोलीहळ्ळी आणि होसटी येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करून नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा दिला. नागरिकांनी यावेळी घरांच्या पडझड आणि शेतीच्या नुकसानीबाबत डॉक्टर निंबाळकर यांच्याकडे कैफियत मांडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना डॉक्टर निंबाळकर म्हणाल्या की खानापूर तालुक्यातील 200 अधिक घरांची पडझड झाली आहे तर 39 घरे पूर्णतः कोसळली आहेत. घर पूर्णतः कोसळले असल्यास नुकसानग्रस्त घरमालकाला 1,20,000 रुपये दिले जाणार आहेत तर अनुसूचित जाती जमातीतील नुकसानग्रस्त घरमालकाला 1,50,000 रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. तसेच राजीव गांधी किंवा देवराज अर्ज आवास योजनेतून घरे बांधून दिली जाणार आहेत. ಮೇಡಮ್ ಬಾಳ ಒಳಗ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಅಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ತರಸ್ ಕಸರ ಹೊಡಿತಿ. त्या अकाउंटला तुमच्या ह्याला 1-2 दिवसामध्ये सरकारकडनं घर पडलंय म्हणून पैसे जमा होणार 1,20,000. ऐका, 1,20,000 होणार आणि ही जर तुमची जागा असेल तर इथं तुम्हाला घर बांधून पण सरकार घर बांधून देणार. माझ्या जागा हे तुमची जागा आहे ना? बीडी गावामध्ये आम्ही सगळेजण आलेलो आहोत. पूर्ण खानापूर तालुक्याचं जे अतिवृष्टी पाऊस पडून जे नुकसान झालेलं आहे घरांचं, त्याच्यामध्ये 200 घरं पडलेली आहेत. त्याच्यात मुख्य म्हणजे 39 घरं पूर्णपणे पडलेली आहेत. त्या पूर्ण पडलेल्या घरांना कालच सन्माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब आणि
काँग्रेस सरकारने सगळ्या कॅबिनेटनी डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्याच्या कॅबिनेटनी ठरवलं की पूर्ण पडलेल्या घरांना 1,20,000 देणार आणि त्याच्याबरोबर एक घर पण बांधून देणार. SC ST लोकांना 1,50,000 देणार आहोत. त्याच्यामुळे कोणाचीही तालुक्यामध्ये अशी पडझड झालेली असेल तर कृपा करून तहसीलदार ऑफिसला किंवा PDO फोटोसहित पूर्ण तुमचं बँक अकाउंट बरोबर कंप्लेंट द्या. एजंट थ्रू किंवा कोणतरी करून देतंय म्हणून असं काही नाही. एजंटगिरी नाही. ह्याच्यात पैसा डायरेक्ट सरकारकडनं पीडितांना डायरेक्ट अकाउंटला मिळणार आहे. अकाउंट नंबर फक्त तुमचा व्यवस्थित द्या म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करते. कालच GO येऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे पास केलेलं आहे. यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित असलेले तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनाही त्यांनी कोणाशी अडवणूक न करता मदत पुरवा अशी सूचना केली. प्रसंगी काँग्रेस नेते वकील ईश्वर घाडी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी देखील उपस्थित होते. चेतन लक्के बेलकर, KMM मराठी, खानापूर. दंगलग्रस्त बांगलादेशातून बचाव करून बेळगावात आलेले 25 वैद्यकीय विद्यार्थी सुखरूप बेळगावात पोहोचले आहेत. बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, खासदार जगदीश शेट्टर यांच्या मदतीने बांगलादेशात शिकणारे विद्यार्थी सुखरूप मायदेशी परतलेत. दंगलग्रस्त बांगलादेशातून सुरक्षितपणे आलेले 25 वैद्यकीय विद्यार्थी बेळगावमध्ये पोहोचले आहेत. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि खासदार जगदीश शेट्टर यांच्या मदतीने बांगलादेशातील विद्यार्थी त्यांच्या गावी सुरक्षितपणे पोहोचले आहेत. बांगलादेशातून बेळगावला आलेल्या वैद्यकीय विद्यार्थिनी नेहल सावणूर यांनी सांगितले की बांगलादेशात असताना त्यांच्या परिसरामध्ये देखील हिंसा होत होती. बांगलादेशातील हिंसाचाराच्या भीतीने त्यांनी अनेक त्रास सहन केले. तसेच सर्वत्र कर्फ्यू होता आणि जेवणासाठीही तासन तास फिरावे लागत होते. लेडीज हॉस्टेलमध्ये समस्या मोठ्या प्रमाणात होत्या. जेवणही मिळत नव्हते. नाही बघा, बांगलादेशी तीव्र हिंसाचार पण नडता इथे. नी वल्ले इतरे ಏನ ಅನಿಸ್ತು, ಹೆಂಗ್ ಬಂದ್ರಿ? ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಎಲ್ಲದು ಏನು ಹಂಗೆ ನಡೆಸಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಸಣ್ಣಂಗೆ ಸಣ್ಣಂಗೆ ಅಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ ಹುಡುಗರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ವಿರುದ್ಧ ರಿಸರ್ವೇಷನ್ ವಿರುದ್ಧ ಭಾಳನ ದಂಗೆ ಅದು ಮಾಡಿ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಅದು ಮಾಡಕತ್ರು. ಅದು ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಾಲೇಜ್ದವರು ಸೇಫ್ಟಿ ಮೆಜರ್ಸ್ ಅಂತ ನಮ್ಮನ್ನು ಹಾಸ್ಟೆಲ್ದಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ಲಿಲ್ಲ, ಹಾಸ್ಟೆಲ್ನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ರು. ಅದು ಹಾಸ್ಟೆಲ್ ಇರೋದ್ರಿಂದಾಗಿ ಏನಾಯ್ತು ಅಂತಂದರೆ ಹುಡುಗಿ ಗರ್ಲ್ಸ್ ಹಾಸ್ಟೆಲ್ನಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಊಟ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಮತ್ತು ಅವ್ರ ಈ ಕಡೆ ಇದ್ದಿದ್ದನ್ನೆಲ್ಲ ಖಾಲಿ ಆಗೈತೆ ಅಂದ್ಕೊಳಕ್ಕೆ ಭಾಳ ಅವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ನೆಟ್ಟನ್ನು ತೆಗೆದುಬಿಟ್ರು. ಅದಂದ್ಕೊಳ್ಳೆ ಮನೆಯವ್ರ ಜೊತೆ ಏನು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟು ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೇನು ತಿಳಿಸೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ. ಅಂದ್ಕೊಂಡು ಟೆನ್ಷನ್ ಇತ್ತು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಈಗ ಮುಂದಂತ. ಆಮೇಲೆ ಒಂದಿನ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಕಾಲ್ ಪ್ಯಾಕ್ ಹಾಕ್ಸ್ಕೊಂಡು ಮತ್ತು ಮನೆಯವ್ರಿಗೆ ತಿಳಿಸಿದ ಕೂಡಲೇ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಪೇರೆಂಟ್ಸು ನಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕೂಡಿ ಬೆಳಗಾವಿ DC ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ MP ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರಿಗೆ ಮಾತಾಡಿ ಅವ್ರ ಕಡೆ ಅಂತರ ಫೋನ್ ಮಾಡಿಸಿದ ಕೂಡಲೇ ಅಲ್ಲಿ ಎಂಬೆಸಿದವರು ಬೇಗನೆ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೊಂಡು ನಮ್ಮನ್ನ ಅಲ್ಲಿ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ರು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬರಲಿಕ್ಕಾಯ್ತು. ಈ ಟೈಮ್ದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೊಂಕೊಂತಿದ್ರೆ ಬರೋದು ಭಾಳ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಿತ್ತು. ಲಗನ್ ಇದೆಲ್ಲ ನಾವು ಸೇಫ್ಟಿ ಪ್ರಿಕಾಷನ್ಸ್ ಎಲ್ಲ ತೊಗೊಂಡಂತ ಚಲೋ ಆಯ್ತಿದ್ರೆ ಮತ್ತು ಕಷ್ಟ ಭಾಳ ಆಗ್ತಿತ್ತು. ಸರ್, ನೀವು ಇರುವಂಥ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಘಟನೆ ನಡೀತಾ? ನಾವಿರೋ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಘಟನೆ ಅಂತಂದರೆ ಪ್ರೊಟೆಸ್ಟನ್ನು ನಡೆದ್ವಿ ಮತ್ತೇನಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಜೋರಾಗಿ ಆಂದೋಲನ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರು. ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೇನು ಅಷ್ಟೇ, ಟಿಯರ್ ಬಾಂಬ್ಸು ಗ್ಯಾಸ್ ಎಲ್ಲ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರು, ರಬ್ಬರ್ ಬುಲೆಟ್ಸ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರು ಆರ್ಮಿದವರು. ಅಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆ ಊಟದೇ ಅದು ಹೆಂಗೆ ಹಿಂಗೆ ಊಟದ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಸರ್ ಮತ್ತಲ್ಲಿ? ಊಟದ ಸಮಸ್ಯೆ ಅಂದರೆ ಏನು, ನಮ್ಗೂ ಹಾಸ್ಟೆಲ್ಲಿಂದ ಬರ್ತಿತ್ತು ಬಟ್ ಹುಡುಗಿಯರಿಗೆ ಬರ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ. ಅವ್ರು ಏನಾದರೂ ತೊಗೋಬೇಕು ಮಾಡ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಹೊರಗೆ ಹೋಗೋಕೆ ಆಕಿತ್ತು. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೊರಗೂ ಬಿಡ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ. ಅವ್ರು ಇವ್ರಿಗೆ ಹೇಳಿಸಿ ಮಾಡಿಸಿ ತರಿಸಿ ಅವ್ರು ಭಾಳ ಕಷ್ಟ ಆಯಿತು. ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ನಿಮ್ಮ ಭದ್ರತೆಗಾಗಿ ಏನಾದರೂ ಆರ್ಮಿ ಏನಾದರೂ ನೇಮಕ ಮಾಡಿದ್ರೆ? ಹಂಗೇನಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹಾಸ್ಟೆಲ್ನಲ್ಲೇ ನಮ್ಮ ವಾಚ್ಮೆನ್ ಇದ್ರಲ್ಲ, ಅವರೇ ನೋಡ್ಕೊತಿದ್ರೆ. ಅಲ್ಲಿ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನೊರು ಯಾರಿಗೆ ಒಳಗೆ ಬರಕ್ಕೆ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. ಮತ್ತಲ್ಲಿ ಈಗ ಈಗಾಗಲೇ ಕೂಡ ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿ ಕಲುಗು ಅಂತ ಕೆಲಸ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಸ್ಥಳಗಳು ಏನಾದರೂ ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಇರುವಂಥದ್ದು ಅದ್ರ ಮೇಲೆ? ಒಂದೆರಡು ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಇವೆ, ಆದರೆ ಅವ್ರು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಆ ರೀತಿಯನ್ನು ಇದುವರೆಗೇನು ಹಲ್ಲಾಗಿಲ್ಲ. ಈಗೇನಾಗಿತ್ತು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಇಲ್ಲಿದ್ದೀನಲ್ಲ. ಸರ್, ಇಲ್ಲಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಯಾರಾದರೂ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರು ಸರ್? ಹೌದು, ನಮ್ಮ MP ಸರ್ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ DC ಸರ್ ಅವರು ಅವ್ರಿಗೆ ಭಾಳ ಹೆಲ್ಪ್ ಇತ್ತು. ಅವರಿಂದಾಗೇ ಬಂದಿದ್ದು ಅಂತ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ ಸರ್? ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ ಸರ್? ಡಿಸೈ ಅವ್ರು ಭಾಳ ಕೈಂಡ್ ಹಾರ್ಟೆಡ್ಲಿ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ಬೇಕಂತಂತಾನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಇರ್ತಿರ್ಕಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಯಾವ ರೀತಿ ಬರಬೇಕು, ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು, ಅದೇನು ಅಫಿಷಿಯಲ್ಲೇ BA ಯಾವ ರೀತಿ ಬರಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಅವ್ರಲ್ಲಿ ಭಾಳ ಲಗ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೊಂಡೋದಕ್ಕೆ ಅವ್ರು ತುಂಬ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್. ಹಿಂದೂಂನಾ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶಿ ಲಕ್ಷ ಬನವೂ ಲಾಗಲೇ ಹೊತೆ. ನೆಟ್ವರ್ಕ್ ನಸಲ್ಯಾಮುಳೆ ಪಾಲಕಂಚ ಸಂಪರ್ಕಾತ್ ರಹಣಹಿ ಅಶಕ್ಯ ಝಾಲ ಹೊತ.
बांगलादेशामध्ये त्यांनी अत्यंत भीती अनुभवली आणि सध्याची परिस्थिती अजूनही भयानक असल्याचे त्यांनी सांगितले. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाव, ब्राइडल कलेक्शन. खूबसूरती में चार चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया, पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात, साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना, आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढची बातमी. अंत्यविधीपूर्वीच बापाला मुलाच्या अस्थी हाती घ्याव्या लागल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना नावगेजवळ घडली आहे. यल्लापाच्या अस्थी एका पिशवीतून घेऊन जाणाऱ्या त्याच्या हताश वडिलांकडे पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले. अंत्यविधीपूर्वीच बापाला मुलाच्या अस्थी हाती घ्याव्या लागल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना नावगेजवळ घडली आहे. स्नेहम या इन्सुलिन टेप कारखान्याला लागलेल्या आगीत यल्लाप्पा गुंड्यापुगोळ हा अवघा 20 वर्षांचा तरुण अक्षरशः बेचिराख झाला. या घटनेनंतर यल्लाप्पा याच्या कुटुंबियांनी कारखाना परिसरात केलेला आक्रोश थरका पुडवणारा होता. तर यल्लाप्पा याच्या अस्थी एका पिशवीतून घेऊन जाणाऱ्या त्याच्या हताश वडिलांकडे पाहून उपस्थित सर्वांचाच गहिवर दाटून आला होता. बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय नगर येथील यल्लाप्पा हा नेहमीप्रमाणे मंगळवारी स्नेहम कारखान्यात कामावर आला होता. गरीब परिस्थितीमुळे तो कधीच कामात हयगय करीत नसे. 8 वाजता त्याची शिफ्ट सुटणार होती, पण तत्पूर्वीच अचानक आग लागल्याचा इशारा कामगारांना देण्यात आला. सगळे कामगार यावेळी सुमारे 100+ कामगार काम करत होते. पहिल्या मजल्यावरील काही कामगार लिफ्टच्या दिशेने धावले, त्यात मयप यल्लाप्पा याच्यासह अन्य 5 जण होते. धुरामुळे लिफ्ट बंद पडल्याने हे 6 जण लिफ्टमध्ये अडकून पडले. 5 जणांना त्याचवेळी बाहेर काढण्यात यश आलं, पण यल्लाप्पा मात्र बाहेर पडू शकला नाही. मंगळवारी सकाळी लिफ्टची भिंत बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आल्यानंतर दिसलेलं चित्र पाहून उपस्थित सगळ्यांचाच हृदयाचा ठोका काही काळ चुकला होता. यल्लाप्पा याची केवळ हाडे तेवढी शिल्लक होती.
सुमारे 200 अधिक कर्मचाऱ्यांच्या घराची चूल पेटवणाऱ्या कारखान्याने यल्लाप्पा याच्या घरात मात्र कायम सांधार केला. यल्लाप्पा हा मितभाषी होता. गेल्या 2 वर्षांपासून तो या कारखान्यात काम करीत होता. आई वडील आणि 3 बहिणींची जबाबदारी त्याच्यावर होती. राखी पौर्णिमा तोंडावर असतानाच भाऊचा असा अंत झाल्याने त्याच्या बहिणींनी सुद्धा आक्रोश चालवला होता. कारखान्याला लागलेली आग आणि झालेले नुकसान पाहून यल्लाप्पा याचा दुर्दैवी मृत्यू याबाबत सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होताना दिसली. कारखाना व्यवस्थापनाने मैताच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्याची ग्वाही दिली आहे. तर यल्लाप्पा याचा मामा बसवराज पेंडारी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी व यल्लाप्पा याच्या कुटुंबियांना सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे. मकळदार अक्तंगिंद्रू ಅವ್ರ ಅಕ್ಕರಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಾರ. ಇನ್ನೂ ಇಬ್ಬರು ಹುಡುಗರು ಮದುವೆ ಆಗುವಂಥವು ಅದಾವು. ಭಾಳ ಬಡ ಕುಟುಂಬ. ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ಆಯಿತು ಮತ್ತು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆಯಿತು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಬೇಕು. ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಏನು ಪರಿಹಾರಧನ ಇದೆ ಅಥವಾ ಅದೆಲ್ಲ ಒದಗಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. ದಯವಿಟ್ಟು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ತನಿಖೆ ಆಗಲಿ. ಆಮ್ಯಾಗ ಅದು ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಹೆಂಗಾಯಿತು ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತನಿಖೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಂಡು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು. ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಮನೆ ನಂದಾದೀಪ ಆರಿಸಿಕೊಂಡು ಭಾಳ ದುಃಖವಾದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗಿದ್ದಾರೆ ಅವರ. ಸ್ವಲ್ಪ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ಆಯಿತು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಗಾ ವಹಿಸಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ ಸರ್. ಯಲ್ಲಪ್ಪ ಅವರು ಯಾವ ರೀತಿ ಇದ್ರು, ಅವ್ರ ಸ್ವಭಾವ ಹೇಗಿತ್ತು ಸರ್? ಸರ್ ಒಳ್ಳೆಯ ಹುಡುಗ, ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ದ. ಆಮ್ಯಾಗ ಅಂಥ ಇಂಥದ್ದಿನ್ನು ಉಡಾಳಲ್ಲ, ಚಲೋ ಹುಡುಗ. ಕೆಲಸ ಒಂದು ದಿವಸ ಸುಟ್ಟಿ ಮಾಡ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಪೂರ್ಣ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಮನೆಯ ಬಿದ್ದ ಕಾರಣ ಅವರು ರೆಗ್ಯುಲರಾಗಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ರು. ಮುಂದೆ ಯಲ್ಲಪ್ಪ ಅವರು ಏನೇನೆಲ್ಲ ಕನಸು ಕಂಡಿದ್ರು ಸರ್? ಕನಸುಗಳ ಬಗ್ಗೆ ಅಂದರೆ ಈಗಿನ ಜನ್ರೇಷನ್ದಾಗ ತುಂಬ ಕನಸುಗಳಿರ್ತವೆ. ಆದರೆ ಈ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಈ ಥರ ನಡು ನೀರಲ್ಲಿ ಕೈ ಕೊಟ್ಟು ಹೋದರು. ಆದರೆ ಈ ಕಂಪ್ನಿ ಮಾಲಕರಾಯಿತು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಈ ಕಂಪ್ನಿ ಆಡಳಿತದವ್ರು ಯಾರೋ ನಮಗೆ ಇನ್ನೂ ಮಟ್ಟ ಭೇಟಿ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮದು ಬೆಳಗಾವಿದಾಗಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಜಿಡ್ಡಾ ಆಡಳಿತದವ್ರು ಆಗಿರ್ಬೋದು, ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು, ಅವರೇ ಎಲ್ಲ ಮುಂದೆ ನಿಂತು ಎಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಡಕತ್ತಾರ. ಈ ಮಾಲಕರಂತೂ ನಮ್ಗೆ ಇನ್ನೂ ಮಟ್ಟ ಭೇಟೇ ಇಲ್ಲ. ಅವರ ಪಾದರ್ಗದವರು ಅವ್ರ ಅವ್ವ ಅಪ್ಪ ಮತ್ತು ಹೊರಗಡೆ ಇದ್ದಾರೆ. ಭಾಳ ಅವ್ರದ್ದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ತುಂಬ ಗಂಭೀರ ಆಗೈತಿ. ಅವ್ರ ಅಪ್ಪಗೂ ಬಿ ಪಿ ಶುಗರ್ ಇದೆ. ಅವರ ಸ್ಥಿತಿ ಭಾಳ ಗಂಭೀರ ಐತಿ. ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿಯಿಂದ ಅವ್ರನ್ನ ಹಿಡಿಯೋದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಇದಾಗಿಬಿಟ್ಟೈತಿ. ದುಃಖ ಸಹಿಸುವಂಥ ಶಕ್ತಿ ಕೊಡಲಿ ಆ ದೇವ್ರಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಕ್ಯಾಮೆರಾಮನ್ ವಿನೋದ್ ಕುಲ್ಕರ್ ಸಂವೇದ್, ಚೇತನ್ ಲಕ್ಕೆ ಬೈಲ್ಕರ್, KMM ಮರಾಠಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಬೆಳಗಾವ್ ಕಾರವಾರ ಅಣಿ ಕಾರವಾರ ಗೋವ್ಯಾಲಾ ಜೋಡಣಾರಾ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಾಮಾರ್ಗ 66 ವರ ಕೋಡಿಬಾಗ್ ಯೇಥಿಲ್ ಕಾಳಿ ನದಿವರ ಅಸಲೇಲಾ 41 ವರ್ಷೆ ಜುನಾ ಪುಲ್ ಕೊಸಳ್ಯಾಚಿ ಘಟನಾ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ 1 ಸುಮಾರಸ್ ಘಡಲಿ ಆಹೆ. ತ್ಯಾಸವೇಳಿ ಯಾ ಪುಲಾವರುನ್ ಜಾಣಾರಾ ತಮಿಳುನಾಡು ಯೇಥಿಲ್ ಟ್ರಕ್ ನದಿಮಧ್ಯೆ ಕೊಸಳ್ಲಾ. ಸುದೈವಾನೆ ಯಾ ಘಟನೆಮಧ್ಯೆ ಟ್ರಕ್ ಚಾಲಕ 37 ವರ್ಷೀಯ ಬಾಲ್ ಮುರುಗನ್ ಬಾಲ್ ಬಚಾವಲಾ ಆಹೆ. ಬೆಳಗಾವ್ ಕಾರವಾರ ಅಣಿ ಕಾರವಾರ ಗೋವ್ಯಾಲಾ ಜೋಡಣಾರಾ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಾಮಾರ್ಗ 66 ವರ ಕೋಡಿಬಾಗ್ ಯೇಥಿಲ್ ಕಾಳಿ ನದಿವರ ಅಸಲೇಲಾ 41 ವರ್ಷೆ ಜುನಾ ಬ್ರಿಜ್ ಕೊಸಳ್ಯಾಚಿ ಘಟನಾ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ 1 ಸುಮಾರಸ್ ಘಡಲಿ. ತ್ಯಾಸವೇಳಿ ಯಾ ಪುಲಾವರುನ್ ಜಾಣಾರಾ ತಮಿಳುನಾಡು ಯೇಥಿಲ್ ಟ್ರಕ್ ನದಿಮಧ್ಯೆ ಕೊಸಳ್ಲಾ. ಸುದೈವಾನೆ ಯಾ ಘಟನೆ ಟ್ರಕ್ ಚಾಲಕ 37 ವರ್ಷೀಯ ಬಾಲ್ ಮುರುಗನ್ ಹಾ ಬಾಲ್ ಬಚಾವಲಾ. ಸದರ್ ಪುಲ್ 1 ಸುಮಾರಸ್ ಕೊಸಳ್ಲಾ ಹೋತಾ. ಯಾಮುಳೆ ಅಂದಾಜ್ ನ ಆಲ್ಯಾನೆ ಪುಲಾವರುನ್ ಜಾಣಾರಾ SSM ट्रांसपोर्ट कंपनीचा ट्रक ब्रिजवरून जात असताना तो काळी नदीमध्ये कोसळला. त्यावेळी त्यामध्ये ट्रक चालक बाल मुरुगन हा होता. मात्र ट्रकच्या कॅबिनची समोरची काच फुटल्याने केबिनवर उभा राहून चालकाने आरडाओरडा केल्याने जवळच असलेल्या गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला तात्काळ घटनेची माहिती पोलीस अधीक्षकांना दिली. SPM नारायण आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक मच्छीमार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बोटीच्या सहाय्याने ट्रक चालकाला सही सलामत पाण्याबाहेर काढले. चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोसळलेल्या पुलाच्या बाजूला दुसरा समांतर पूल आहे, त्या पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. पूल कोसळल्याने आणखी वाहने पडल्याचा संशय असल्याने नदीमध्ये शोधकार्य सुरू आहे. काळी नदीवरील हा पूल 41 वर्षांपूर्वी यमन इंडिया नावाच्या कंपनीने बांधला होता. यापूर्वी हा पूल कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे अनेक नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष करून या पुलावरून वाहतूक सुरूच ठेवली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि NH66 कंत्राटदार IRB कंपनीविरुद्ध कारवार शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, खानापूर.
बेळगावातील मराठी बहुल भाग असलेल्या उसगावच्या मुख्य चौकामध्ये संगोळी रायणांचा पुतळा उभारावा अशी मागणी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी बेळगावात आंदोलनाद्वारे केली आहे. बेळगावात 100% मराठी भाग असलेल्या उसगावच्या मुख्य चौकात संगोळी रायणांचा पुतळा उभारावा अशी मागणी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगावात आंदोलनाद्वारे केली. तसेच उसगाव येथे जाऊन धुडगूस घालण्याच्या प्रयत्नात असताना आज पोलिसांनी त्यांना शहरातच थांबवून ठेवले. यावेळी पोलिसांनी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना गेटच्या बाहेर जाऊ न देण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. बेळगावी जिल्ह्य इल्लिंदु बरे 10 किलोमीटर ಉಚ್ಚಗಾವಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಏನಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಕ್ರಾಂತಿವೀರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಹಾಕಬೇಕಂತ ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಮನವಿಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿದ್ದೀವಿ. ಕನ್ನಡಿಗರ ಪರವಾಗಿದ್ದೇವೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಮಾಡಲೇಬೇಕು. ಯಾಕೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಕನ್ನಡ ಬಾವುಟನ್ನು ಹರಿಸೋಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಏನಿದು ಕಾರಣ? ಇದು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದ್ದು ಅಂತಂದರೆ ಇದು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿಲ್ಲ, ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದ್ದು ಕಾಕ್ತಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದವರು, ಇವರು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದಾರೆ. ನಾವು ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ವರ್ಷ ಅದ್ರದ್ದು 15 ಆಗಸ್ಟ್ಗೆ ಅದ್ರ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರಂತ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಬರ್ತಾರ. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರಂದರೆ ಪೊಲೀಸ್ ಕಾಕ್ತಿಯವರು ನಮ್ಮನ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮೇಲೆ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡೋದು, ರಾತ್ರಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು, ಈ ರೀತಿ ಕಾಕ್ತಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಏಕೆಂದರೆ ಅಲ್ಲಿದ್ದಂಥ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮೇಲೆ ರಾತ್ರಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರ, ಅವರಿಗೆ ಹೆದರಿಕೆ ಹಾಕ್ತಾರ, ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಕೊಡ್ತಾರ. ನೀವು ಏನಾರು ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಮಾಡಬಾರ್ದ? ಇದೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಾಕಷ್ಟು ಭಗವದ್ವಜ ಹಾರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು. ಯಾರು ಕೇಳಾರು ಹೇಳಾರು? ಯಾರು ಕೇಳಾರಿಲ್ಲ? ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಕುಂತಿದ್ರೆ ನೀವು, ನಿಮಗೂ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹೇಳಿ, ನಿಮ್ಮ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಯಾಕ ಪವರ್ ಕೊಡಿ. ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಅಲ್ಲ, ಅದನ್ನು ನೀವು ಮಾಡೋದ ಕೆಲಸ. ಕರ್ನಾಟಕದಾಗ ನೀವು ಆರಿಸಿ ಬಂದಿರಲ್ಲ, ಕನ್ನಡಿಗರ ಪರವಾಗಿದ್ದೀವ್ರ ಅಂತೇಳಿ ಪ್ರತಿ ಒಂದು ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಉಚ್ಚಗಾವಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಇವತ್ತು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇದೇ ಇವತ್ತಿನ ಹೋರಾಟ ಅಂತಲ್ಲ, ಇವತ್ತಿನ ಹೋರಾಟ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ. ಇಡೀ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ. ತಾವು ತಿಳ್ಕೋಬಹುದು, ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತಿನ 24 ತಾಸು ಒಳಗೆ ನೀವು ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಮಗೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡಲೇಬೇಕು. ಇಲ್ಲವಾದ್ರೆ ಈ ಹೋರಾಟ ಏನಾಗ್ತೈತೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನೋಡಿ, ಕನ್ನಡ ಬಾವುಟ ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಕನ್ನಡ ಬಾವುಟ ಕಾಣ್ತಿತ್ತು. ಕನ್ನಡ ಬಾವುಟಕ್ಕೆ ಕಿತ್ತು ಹಾಕುವಂತ ಅಲ್ಲಿ MBS ಗುಂಡಾಗಳು ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರ, ತೆಗೆದು ಗಟ್ಟರ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿತಾರ. ನಿನ್ನೆ CPI ಅವ್ರು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರು, ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಬಾವುಟ ಆರ್ಸಕ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ರಾಯಣ್ಣನ ಪ್ರತಿಮೆ ಮಾಡಕ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೋ ಯಾರ ಅಪ್ಪನ ಆಸ್ತಿ ಒಳಗೆ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ? ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದು ನಮ್ಮದು ಆಸ್ತಿ, ನಾವು ಬೇಕಾದಲ್ಲೇ ಮಾಡ್ಬೋದು. ಇದಕ್ಕೆ ನೀವು ಇರೋದು 4 ದಿವಸ. ಈ ರೀತಿ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಕನ್ನಡಿಗರ ಮೇಲೆ ಕೊಡಬೇಡಿ. ಕಾಕ್ತಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ನಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಕಾಕ್ತಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಿಂದ ಎಲ್ಲರನ್ನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಮುಂದಿನಲ್ಲಿ ಏನೈತೆ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಅವರೇ ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅವ್ರನ್ನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡೋ ಮಟ್ಟ ನಾವು ಹೋರಾಟನೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ರಾಜಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ್, KMM ಮರಾಠಿ, ಬೆಳಗಾವ್. DKC आणि HDK यांच्यातील टॉक वॉर योग्य नाही असे म्हणत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी राज्यातील लोकांच्या लक्षात आलेले मुद्दे स्पष्ट केले. DKC आणि HDK यांच्यातील टॉक वॉर योग्य नाही असे म्हणत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी राज्यातील लोकांच्या लक्षात आलेले मुद्दे स्पष्ट केले. अथणी शहरातील सर्किट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अभियोजन दलाला परवानगी दिल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत राज्यपालांनी परवानगी दिल्यास आम्ही लढू, कायदेशीर लढा अटळ असल्याचे सांगितले. DK ಮತ್ತು DK ಅವರ ನಡುವೆ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ವಾದ ವಿವಾದ ವಾಗ್ವಾದ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಪೀಕಾಗಿ ಹೋಗಿದೆ, ಅದು ಬಹಳ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹೋಗಿದೆ.
ಅದು ಸರಿಯಾದ ಕ್ರಮ ಅಲ್ಲ ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದನ್ನ ನೋಡಿ ಆ ರೀತಿ ಆವೇಶ ಬರೀತಾಗೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ನಾವೇನಾದರೂ ಪಬ್ಲಿಕ್ ಸರ್ವೆಂಟು, ಪಬ್ಲಿಕ್ ನಮ್ಮನ್ನ ನೋಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಅದು ಕೂಡ ನಾವು ಗಮನಿಸ್ಬೇಕು. ಸೊ ಜನ ನೋಡ್ತಾರೆ ನಮ್ಮನ್ನ ಏನೋ ಮಾಡಿದ್ರು, ಅದು ಭಾಳ ಮುಖ್ಯ. ಸರ್, ಗವರ್ನರ್ ಒಂದು ವೇಳೆ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ ಅನುಮತಿ ಕೊಟ್ಟರೆ ತಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಕೋಣತ್ಯಾ ಪ್ರಕಾರಚಾ ಸಂಘರ್ಷ ಕರಾವಾ ಯಾವರ್ ಯಾಪೂರ್ವಿ ಚರ್ಚಾ ಝಾಲ್ಯಾಚೆ ತ್ಯಾನಿ ಸಂಗಿತ್ಲೆ. ಸಂತೋಷ್ ಬಡಕಂಬಿ, ಕೆಎಂಎಂ ಮರಾಠಿ, ಅಥಣಿ. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा केएमएम मराठी. हाय, व्हाट अ प्रेझेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच को तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो. अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सरोना, मन भाए आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढची बातमी. संकेश्वर शहरातील होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी ठेकेदाराच्या बाजूने पैसे वसुलीच्या विरोधात आणि शेतकऱ्यांना शाब्दिक शिवीगाळ केल्याने काही तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संकेश्वर शहरातील घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी ठेकेदाराच्या बाजूने पैसे वसुलीच्या विरोधात आंदोलन करून शेतकऱ्यांना शाब्दिक शिवीगाळ केल्याने काही तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संकेश्वरच्या श्री दुरुदुंडेश्वर घाऊक मार्केटमध्ये शेतकरी आणि रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी मंगळवारी बाजाराचे गेट बंद करून संताप व्यक्त केला. निडसौशी दुरुदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठाच्या मालकीच्या या मार्केटमध्ये अनेक दिवसांपासून शेतकरी आणि ठेकेदार यांच्यात अनेक समस्या असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. फळ बाजारामध्ये अलीकडे प्रतिपोती जास्त शुल्क आकारले जात आहे. जादा दराच्या मुद्द्यावरून ठेकेदाराच्या बाजूने शेतकऱ्यांचा अपमान केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. श्री दुरदुंडेश्वर घाऊक मार्केटमध्ये पिशवीवरील शुल्क कमी करून शेतकऱ्यांशी गैरव्यवहार करणाऱ्यांना कामावरून काढून टाकावे अशी मागणी होत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि तणावपूर्ण वातावरणात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती निवळण्यात यश मिळवले. सचिन कांबळे, केएमएम मराठी, संकेश्वर. नद्या दुथडी भरून वाहत असतानाही हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळ गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आंदोलन केले. नद्या दुथडी भरून वाहत असतानाही हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळ गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आंदोलन केले.
गावामध्ये अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या असून संबंधित अधिकारी या समस्येकडे लक्ष देत नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. हेब्बाळ गावामध्ये सुमारे 20 दिवसांपासून पिण्याचे पाणी नाही. ग्रामपंचायतीचे अध्यक्ष व सदस्य आमच्या समस्येला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप कल्लय्या मठपती यांनी केला असून आम्ही ग्रामपंचायतीमध्ये येऊन 2 तास उलटले तरी येथे कोणीही आलेले नसल्याची तक्रार त्यांनी केली. ಹೆಬ್ಬಾಳ ಊರಾಗ್ರಿ ಒಂದು ತಿಂಗಳಾತು ನೀರು ಬರೋನಿಲ್ಲ. ಕುಡಿಯೋ ನೀರಿಂದ ದೊಡ್ಡ ಹಾಕಾರ ಇದ್ದೀತಿ ಹೆಬ್ಬಾಳದಾಗ. ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರು ಇಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಬಂದೆವು. ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಒಟ್ಟು ಸರಿ ಇಲ್ಲ. ನಾವು ನೋಡ್ತಾ ಬೇಕಂತೂ ಹೆಬ್ಬಾಳದಾಗ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇನ್ನಮಟ್ಟ ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸರಿ ಆಗಲಿಲ್ಲ. ಒಂದು ತಿಂಗಳಾತಿಗೆ ನೀರು ಬಿಡೋನಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಬಂದೆವು. ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಪಿ ಡಿ ಓಗಳು ಇಲ್ಲ. ಯಾ ಸಾಹೇಬರು ಒಬ್ಬರು ಒಳ್ಳೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಏನೂ ಕೊಡಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇನ್ನು ಪಂಚಾಯತಿ ಕೀಲಿ ಹಾಕಬೇಕಂತ ಲೆಕ್ಕದಾಗಿದ್ದೇವೆ ರೀ. ಎಷ್ಟು ದಿನದಿಂದ ತಮಗೆ ನೀರು ಬಂದಿಲ್ಲ ರೀ? ಒಂದು ತಿಂಗಳಾತ್ರಿ ಈಗ ನೀರು ಬಂದು ಕುಡಿಯೋ ನೀರು ಬಂದು ಒಂದು ತಿಂಗಳಾತ. ಇಲ್ಲಿ ಪಕ್ಕದಾಗ ನದಿ ಹರಿದ ಪಕ್ಕದಾಗ ಹಿರಣ್ಯಕೇಶಿ ನದಿ ಹರಿದೈತಿ. 20 ಕಿಲೋಮೀಟರ್ದಾಗ ಹಿಡ್ಕಲ್ ಡ್ಯಾಮ್ ಐತ್ರಿ. ಆದ್ರೂ ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗೋಣಿಲ್ಲ. ಎಂದ ಲೈನ್ ಹಾಕಿದಾರೆ ಆಮೇಲೆ ಅವ ನೀರು ಕುಡ್ಕೊತಿದ್ದೇವೆ ಇನ್ನಮಟ್ಟ. ಆದ್ರೂ ಒಟ್ಟು ಇದುವರೆಗೆ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಗೆ ಹರಿದಿಲ್ಲ ಒಟ್ಟೆ ರೀ. ಸಚಿವರು 4 ಸಲ ಆರಿಸಿ ಬಂದ್ರು. ಪೈಲ ಸಲ ಆರಿಸಿ ಬರ್ಬೇಕಾದ್ರ ನಾವು ನಿಮ್ಮ ಹೆಬ್ಬಾಳ ಊರಿಗೆ ನೀರು ತಗೊಂಡ ನಿಮ್ಮ ಊರಿಗೆ ಬರ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿದ ಅವ್ರ. ಈಗ 4 ಸಲ ಆರಿಸಿ ಕಳಿಸಿದ್ರು ಇನ್ನಮಟ್ಟ ಈ ಕಡೆ ಏನು ಹಾಯ್ದಿಲ್ಲ. ನೀರಿನ ಬದಲು ಅವ್ರು ವಿಚಾರ ಒಟ್ಟ ಮಾಡಿಲ್ರಿ. ಮತ್ತೆ ಹೆಬ್ಬಾಳ ಲೀಡರ್ಗಳು ಅವ್ರಿಗೆ ನೀರಿನ ಬದಲು ಏನು ಹೇಳ್ತಾರೋ ಇಲ್ಲೋ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲರಿ. ಯಾವೇಳಿ ಮಹಾದೇವಿ ಮಠಪತಿ, ಸುಶವ್ವ ಮಾಲ್ಗಿ, ಪೂಜಾ ಮಠಪತಿ, ಜಯಶ್ರೀ ಮಠಪತಿ, ಕಲ್ಲಯ್ಯ ಮಠಪತಿ ಯಾಂಚಾಸಹ ಗಾವಾತಿಲ ಮಹಿಳಾ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತ್ಯಾ. ಕಲ್ಲಪ್ಪ ಪಂನಾಯಿಕ್, ಕೆಎಂಎಂ ಮರಾಠಿ, ಯಮಗನ್ ಮರಡಿ. नावगे ग्रामातील स्नेहम चिकटपट्टी उत्पादन कारखान्याला आग लागली आहे. ह्या क्षेत्राची पाहणी करण्यासाठी मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या सुनबाई डॉक्टर हिता मृणाल यांनी भेट देऊन ढिगाऱ्यात अडकलेल्या यल्लाप्पाच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. बेळगाव तालुक्यातील नावगे ग्रामातील स्नेहम आंतरराष्ट्रीय इन्सुलिन टेप उत्पादन कारखान्याला आग लागलेल्या क्षेत्र पाहणीसाठी महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सुनबाई डॉक्टर हिता मृणाल यांनी बुधवारी भेट देऊन ढिगाऱ्यात अडकलेल्या यल्लप्पा यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आमच्या कुटुंबाला आधार देणारा एकुलता एक मुलगा मरण पावला. भग्नावशेषात अडकलेल्या यल्लप्पा यांच्या कुटुंबियांनी आम्हाला न्याय मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर हिता म्हणाल्या की मंत्री लक्ष्मी हेबाळकर बंगलोरला आहेत, त्यामुळे मी इथे आले आहे. ಇದು ದುರ್ದೈವ. ಇಂಥ ಒಂದು ಘಟನೆ ಆಗಬಾರ್ದಿತ್ತು. ನಮ್ಮ ತಾಯಿ ಲಕ್ಷ್ಮಿ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನನ್ನನ್ನು ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ತಾಯಿ ಲಕ್ಷ್ಮಿ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಮೃತರ ಕುಟುಂಬಸ್ಥರ ಜೊತೆ ಇರ್ತಾರೆ ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಸಹಾಯ ಆಗಲಿ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಎಲ್ಲಿ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಹೇಗಾಯಿತು, ಯಾವ ಸೇಫ್ಟಿ ಪ್ರಿಕಾಷನ್ ಫೇಲ್ ಆಯಿತು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಒಂದು ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಯಾವ ರೀತಿ ಪರಿಹಾರ ಯಾವ ಪರಿಹಾರ ಸಹಾಯ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೋದು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಮೃತಕಾಂಚಾ ಕುಟುಂಬಾಲ ಆಣಿ ರುಗ್ಣಾಲಯದ ಉಪಚಾರ ಘೇತ ಅಸಲೇಲ್ಯಾ ಲೋಕಾನಾ ವೈಯಕ್ತಿಕ ತಸೆ ಸರ್ಕಾರಿ ಮದತ್ ದಿಲಿ ಜೈಲ್ ಅಸೆ ತ್ಯಾನಿ ಸ್ಪಷ್ಟ ಕೇಲೆ. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕರ್, ಕೆಎಂಎಂ ಮರಾಠಿ, ಬೆಳಗಾವ್. ಪುನಃ ಎಕದಾ ಏಕ ನಜರ್ ಟಕವೇತ ಅಚ್ಚಾ ಠಳ ಘಡಾ ಮೋಡಿನ್ವರ್. नावगे गावाजवळील स्नेहम चिकटपट्टी तयार करणाऱ्या कारखान्याला लागली भीषण आग. आगीत यल्लप्पा गुंड्याकोळ तरुणाचा जळून मृत्यू, कारखाना पूर्ण जळून खाक. हुडा घोटाळा आरोप करणे भाजपचा अधिकार, त्यांना ते करू द्या, आपण प्रश्न करू नये. भाजपच्या पदयात्रेवर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली प्रतिक्रिया. डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केली विडी गोळी हळ्ळी व होसट्टी भागाची पाहणी. पडझड झालेल्या घरांची पाहणी करून दिला नुकसानग्रस्तांना दिलासा. सरकारकडून अनुदान देण्याचे दिले आश्वासन. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा केएमएम मराठी. नमस्कार.